हॅलो एवरीबडी, मी आधी थोडंसं मराठीत बोलतो. काल आपण सुरुवात केली आणि ज्यावेळेला 17 मे 1957 हा संदर्भ आला आणि मी तुम्हाला म्हटलं होतो की याबाबत मी तुम्हाला नंतर सांगतो. आता प्रश्न असा आहे, या ठिकाणी दोन विद्यार्थी आहेत, एक मार्गी, मी कालपासून मार्गी मार्गी म्हणतो. तुम्ही एखाद्या वेळेस म्हणा सरांचा उच्चार चुकतो, कुणी मार्जी पण म्हणू शकता. हा मुद्दा मी आधी क्लिअर करतो. यू कॅन रीड इट ॲज मार्गी ॲज वेल ॲज मार्ज. आणि दुसरा मुलगा टॉमी. हे दोन विद्यार्थी हे 22व्या शतकातले ॲसिमाओने, हा आयझॅक ॲसिमाओ हा जो अमेरिकन रायटर आहे, हा काल्पनिकरित्या लिहितो. त्याने भविष्यातलं शिक्षण, भविष्यातली शाळा, भविष्यातले विद्यार्थी इथे रंगून ठेवलेले आहेत. या धड्यामध्ये कसे असतील, पुढचं शिक्षण कसं असेल, म्हणून त्याला साल टाकलेलं आहे 1957. हा मुद्दा थोडासा समजून घेतला पाहिजे. गेल्या वर्षी असंच झालं, सुरुवातीला मुलांच्या लक्षात आलं नाही, नंतर त्यांच्या लक्षात आलं. तर ही त्या जमान्याची दोन मुलं असणार आहेत, मार्जी किंवा मार्गी आणि टॉम, बरोबर आहे. आणि मग पुढचं शिक्षण कसं असेल ते इथं सांगितलेले. होमवर्क्स कसे असतील, शाळा कशी असतील, कसं डिजिटल असेल, एव्हरीथिंग विल बी डिजिटल इन 2157. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेतल्यावर मला वाटतं तुम्हाला अडचण येणार नाही. आणि त्याच्याहीपेक्षा दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची सांगतो, ती कान लक्षपूर्वक ऐका. यातले सर्व प्रश्न उत्तरं अत्यंत सोपे आहेत. ग्रामर एकदा मी लिहून दिल्यावर तुम्ही केलं ना, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आपल्या दृष्टीनं तेच महत्त्वाचं आहे. सो प्लीज डोंट गेट पझल्ड, डोंट गेट कन्फ्यूज. तुम्ही गोंधळून जाऊ नका, गोंधळात पडू नका. आता त्याला पुस्तक सापडलं, त्या टॉमीला, ते जुन्या काळातलं. त्याच्या जुन्या काळामध्ये पुस्तक छापली जायची, पानावर लेटर्स प्रिंट केली जायची, वगैरे वगैरे. परंतु पुढची शाळा बघायची आहे आपल्याला, पुढं काय असणार आहे ते. आलं लक्षामध्ये? आता फार गोंधळ करून घेऊ नका. इट इज व्हेरी सिम्पल. आफ्टर द लेसन इज ओवर एव्हरीथिंग विल बी क्लिअर टू यू अँड यू कॅन आस्क मी युअर डिफिकल्टीज विथ ओपन माइंड. अगदी मोकळ्या मनानं मला तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. चला आज आपण नेक्स्ट पॅरेलल सुरू करू. टुडे इन दिस व्हिडिओ वी शॅल स्टार्ट फ्रॉम अनादर पॅरेग्राफ. काल आपण स्कूलपर्यंत आलतो, पुढचं मी आय स्टार्ट रीडिंग. लिसन केअरफुली. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. आता स्कॉर्नफुलचा अर्थ, या वाक्याचा अर्थ, मार्गीला तिरस्कार वाटायचा. मार्जी किंवा मार्गी वॉज स्कॉर्नफुल म्हणजे मार्गीला अत्यंत तिरस्कार वाटत असे. कसं? स्कूल शब्द उच्चारल्याबरोबर स्कूल, अँड सरप्राइजिंगली सी आस्क स्कूल, शाळा. व्हॉट इज देअर टू राईट अबाउट स्कूल, शाळेबद्दल काय लिहायचं, कारण ते पुस्तकात छापलेलं होतं, लिहिलेलं होतं. आणि म्हणून ती म्हणते व्हॉट इज टू राईट अबाउट स्कूल. आय हेट स्कूल, मला शाळेचा वीट आलेला आहे, मी शाळेचा तिरस्कार करते. आता बघा, हे दोनच ओळी आहेत, पण याच्यामध्ये फार महत्त्वाचं ग्रामर आहे. आता तुम्हाला जर म्हटलो मी आय हेट स्कूलचं निगेटिव्ह करा, तर मी इथं तोंडी सांगून ठेवतो आय डोंट लाईक स्कूल, मला शाळा आवडत नाही. म्हणजेच काय? आय हेट स्कूल, मी शाळेचा तिरस्कार करते. नेक्स्ट स्कूल, नेक्स्ट पॅरेग्राफ. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्गी नेहमी शाळेचा तिरस्कार करत असे. हेही वाक्य परत ग्रामरला महत्त्वाचं आहे. परत निगेटिव्ह करता येतं, शब्द तर तेच आहेत, पण टेन्सकडे लक्ष द्यावे लागेल. फर्स्ट यू विल हॅव टू आयडेंटिफाय द टेन्स. कॅन यू टेल मी व्हॉट टेन्स इज दिस? मी तुम्हाला शिकवले, मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल, द पास्ट टेन्स ऑफ हेट इज हेटेड, सो इट इज सिम्पल पास्ट टेन्स. ओके, आता करायचं निगेटिव्ह, पण निगेटिव्हची काळजी घ्या. मार्गी ऑलवेजच्या अपोजिट नेवर लाईक स्कूल.
म्हणून ही दोन वाक्य फार महत्वाची आहेत ग्रामरच्या दृष्टीने. आत्ता 2 मिनिटापूर्वी सांगितलेलं आणि आत्ताचं. आय रिपीट द आन्सर. मार्गी नेवर लाईक्ड स्कूल, असं त्याचं उत्तर आहे. पुढे चला. बट नाव सी हेटेड इट मोर दॅन एवर, पण आता तर तिला त्याच्याही पेक्षा तिरस्कार वाटायला लागला शाळेचा. नेक्स्ट लाईन. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. व्हॉट वॉज द मेकॅनिकल टीचर डुईंग? ही वॉज गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट. तो सारख्या टेस्ट घ्यायचा, सारख्या चाचण्या घ्यायच्या इन जिओग्राफी, भूगोलातल्या किंवा जिओग्राफी. अँड सी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स, आणि तिची कामगिरी अधिकाधिक खराब होत चालली होती. वर्स अँड वर्स. सी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. इन सिम्पल इंग्लिश, हर परफॉर्मन्स वॉज नॉट गुड इन द टेस्ट ऑफ जिओग्राफी, भूगोलातल्या चाचण्यामधली तिची कामगिरी वॉज नॉट सॅटिस्फॅक्टरी. कळलं का आता? अनसॅटिस्फॅक्टरी. पुढची ओळ वाचतो. अंटील हर मदर हॅड शेकन हर हेड सारोफुली. कुठपर्यंत? तिची आईन तिचं डोकं धरलं एक दिवस, असं डोकं धरणं, असं गदा गदा हलवलं. का असं होतं? दुःखानं तिने एक दिवस डोकं धरून तिला विचारलं तसारखं आहे. अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आणि काय केलं? हर मदर सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आता एक फ्रेज खूप छान आहे याच्यातली, ती लिहून घ्या. टू सेंट फॉर यसी अंडी. टू सेंट फॉर बोलावणे, मराठीत अर्थ बोलावणे. व्हॉट इज द पास्ट टेन्स ऑफ सेंट? सेंट बोलावलं. मार्गीच्या आईने काउंटी इन्स्पेक्टरला बोलावलं. आता आपल्याला बघायचं, व्हॉट इज काउंटी इन्स्पेक्टर? हा काउंटी इन्स्पेक्टर काय आहे? सेकंड पॅरेग्राफ. ही वॉज ए राऊंड लिटिल मॅन विथ अ रेड फेस. तो एक छोटासा गोल मटोल अशा प्रकारचा माणूस की ज्याचा चेहरा लालसर. लक्षात घ्या, सांगता आलं पाहिजे, सोपं आहे. आय रीड अबन्स अगेन. ही वॉज अ राऊंड लिटिल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स. त्याच्याकडं भलं मोठं साहित्याचं हत्याराची पेटी. विथ डायल्स अँड वायर्स. त्याच्यात डायल्स आहेत, वायर्स आहेत. अशा प्रकारचा माणूस त्याला काउंटी इन्स्पेक्टर म्हटलं गेलेलं आहे. ही स्माइल्ड ॲट मार्गी अँड गेव हर अन ॲपल. तो कोणाकडं पाहून हसला? स्मित हास्य केलं मार्गीकडे. अँड व्हॉट डीड ही गिव हर? अन ॲपल. आणि त्याने तिला सफरचंद दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. आणि नंतर त्याने त्या शिक्षकाला बाजूला काढलं. नीट लक्षात आलं? ही टूक द टीचर अपार्ट. आता कशातलं? त्या रोबो, एक प्रकारचा रोबो येतो. बघा, लक्षात घ्या. आलं का लक्षात तुमचे? मेकॅनिकल टीचर. व्हॉट डू यू मीन बाय मेकॅनिकल टीचर हियर? ए काइंड ऑफ रोबोट, एक प्रकारचा यंत्रमानव आहे. त्याला त्याने बाजूला काढलं. आता पुढची ओळ बघा. मार्गी हॅड होप दॅट ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. मार्गीला असं वाटलं की त्याला त्याची जुळणी परत जमणार नाही, किंवा परत जुळणी करणार जमणार नाही. काहीतरी फॉल्ट झाला. इट मीन्स देअर वॉज ए फॉल्ट. देअर वॉज ए फॉल्ट इन द मेकॅनिकल टीचर, ऑर यू कॅन से इन द रोबोट. नाव ही स्टार्टेड हिज वर्क. त्याने काम सुरू केलं ना, परंतु मार्गीला असं वाटलं जमणारच नाही. बट ही न्यू हाऊ टू हाऊ ऑल राईट. पण सगळं कसं ठीक करायचं हे तो जाणत होता. कोण? काउंटी इन्स्पेक्टर. अँड आफ्टर अन आवर ऑर सो, एक तासाभरानंतर. इट वॉज अगेन देअर. इट वॉज अगेन. पुन्हा तो तयार झाला. काय कळलं तुम्हाला? इट मीन्स द काउंटी इन्स्पेक्टर रिपेअर्ड द फॉल्ट. राईट, कळलं ना? त्याने काय ते भानगड झालती, त्यात दोष झालता तो रिपेअर केला. आता बघा,
लार्ज अँड ब्लॅक अँड अग्ली. वॉट वॉज द रोबोट लाईक? वॉट वॉज द मेकॅनिकल टीचर लाईक? देर आर थ्री ॲडजेक्टिव्ज. नंबर वन, लार्ज भला मोठा, ब्लॅक काळा, अँड अग्ली दिसायला कुरू. आता तुम्हाला माहिती आहे रोबोट असेच दिसतात ना, तुम्ही बऱ्याच फिल्म पाहता की नाही पाहता टीव्हीवर, कसे असतात ते रोबोट सगळे हे असेच. विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन. आला बिग स्क्रीन ज्याच्यावर सगळे पार्ट दाखवले जायचे. अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क, प्रश्न विचारले जायचे. झालं सुरू, तुमच्या लक्षात आलं. दॅट वॉजंट सो बॅड, आता ते काही एवढं वाईट नव्हतं. That was not so bad. Kima, that wasn't so bad. Pudchi bol. The part Margie hated most was the slot. Now this line is very important. Margie did not like one of the parts. Ek bhag tyatla tila avadat navta. And that is called slot. Where she had to put homework and test papers. की जेथे स्लॉट वन ऑफ द पार्ट आय जस्ट टोल्ड यू, मी आता सांगितलं एक भाग आहे त्यातला एक कप्पा म्हणू आपण त्याला, त्याच्यामध्ये तिला टेस्ट पेपर टाकावे लागत असं, तो होमवर्क टाकावा लागत असे. सी ऑलवेज हॅड टू राईड देम आउट इन अ पंच कोड. आता तिचं ते होमवर्क, तिची ती टेस्ट ही पंचकोडच्या स्वरूपात असायची. काय आहे पंचकोड? एक पेपरचा तुकडा की ज्यात डॉटच्या फॉर्म स्वरूपामध्ये असतो तो, बरोबर आहे, डिजिटल असतो तो, त्यात डिजिटल इन्फॉर्मेशन असते, याला काय म्हणतात पंचकोड. आता हे पा, आम्ही जुन्या काळातले शिक्षक, तुम्हाला हे जास्त माहिती आहे, तुम्हाला हे समजतं, तुम्हाला सगळं कॉम्प्युटर एज्युकेशन असल्यामुळं तुम्हाला कळलं की होमवर्क आणि टेस्ट पेपर पंचकोडच्या रूपात तिला टाकावे लागत असं. नेक्स्ट लाईन, सी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन, नाही तीच ओळ परत वाचतो, सी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंचकोड दे मेड हर लर्न वेन सी वॉज 6 years old. तिला हे 6व्या वर्षापासून शिकवलं गेलेलं आहे, कशी टेस्ट द्यायची, कसा होमवर्क हे करायचा पंचकोडच्या रूपामध्ये. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आता तो मेकॅनिकल टीचर जो आहे, जो रोबोट आहे, ही कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. म्हणजे काय इन नो टाईम? म्हणजे विदाऊट वेस्टिंग अ सेकंड, विदाऊट वेस्टिंग अ मिनिट, अजिबात वेळ न लावता तो मेकॅनिकलिटीचे मार्क्स कॅल्क्युलेट करत असे. म्हणजे ही क्रिया इतकी जलद होते. लेट अस स्टॉप हियर नाउ, टेक डाउन सम सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. आता काही साधे साधे छोटे प्रश्न घ्या. नंबर वन, व्हॉट डीड मार्गी हेट? व्हॉट डीड मार्गी हेट? HATE क्वेश्चन मार्क. ती कशाचा तिरस्कार करत असे, तिला कशाचा वीट आला होता असा बी अर्थ होतो. आणि एकदा परत एकदा सांगतो, मार्गी मी म्हणू शकतो, मार्जी म्हणू शकतो, कृपया गोंधळ करून घेऊ नका, तो शब्द तसाच आहे. गेस व्हॉट इज द आन्सर इन अ सिंगल वर्ड? स्कूल. ओनली स्कूल. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर टू, हू हॅड बीन गिव्हिंग मार्गी, who had been giving Margie test after test, TEST in geography? Question mark. I repeat the question, who had been giving Margie test after test in geography? Question mark. Guess the answer. अरे सगळे आले पाहिजेत आजचे असं माझं म्हणणं आहे, तुमचं लक्ष असेल तर. राईट डाऊन, द मेकॅनिकल टीचर. The mechanical teacher. Question number 3. What was Margie's apostrophe lava performance, performance performance like under the guidance of
अंडर द गाइडन्स ऑफ द मैकेनिकल टीचर, अंडर द गाइडन्स ऑफ द मैकेनिकल टीचर क्वेश्चन मार्क. आई रिपीट, व्हाट वॉज मार्गीज परफॉर्मेंस लाइक अंडर द गाइडेंस ऑफ द मैकेनिकल टीचर. यू नो द आंसर, वेरी सिंपल, वर्स एंड वर्स. राइट डाउन, खराब अधिकाधिक खराब, वर्स एंड वर्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, हु डिड मार्गीज मदर सेंड फॉर क्वेश्चन मार्क. मला सांगा, अर्थ मगाशी फ्रेज एवढीच फ्रेज लिहून दिली आज. बोलावणे, मार्गीच्या आईने कोणाला बोलावलं किंवा कोणाला बोलावणं पाठवलं. व्हेरी सिंपल, द काउंटी इन्स्पेक्टर. टेक डाउन, द काउंटी इन्स्पेक्टर. क्वेश्चन नंबर 5, व्हाट वॉज द काउंटी इन्स्पेक्टर लाईक. व्हाट वॉज द काउंटी इन्स्पेक्टर लाईक क्वेश्चन मार्क. मला सांगा, अर्थ कळाला का असे प्रश्न घेतलेत आतापर्यंत. काउंटी इन्स्पेक्टर कसा होता? राईट डाऊन, त्याची विशेषण मागा सांगितले, ए राऊंड लिटिल मॅन. अ राऊंड लिटिल मॅन विथ रेड फेस and whole box of tools with dials and wires. आता तुम्ही म्हणाल, सर पुढचं कशाला जोडलं? ते घेऊन आलेलं आहे, ते लिहायला हरकत नाही. एखादा विद्यार्थी मला असं म्हणू शकतो, सर याचं उत्तर खरं एवढंच आहे, ए राऊंड लिटिल मॅन विथ रेड फेस. चालेल बाबड्या, पण पुढचं जोडलं तर काही बिघडत नाही. क्वेश्चन नंबर 6, what did the county inspector give Margie? क्वेश्चन मार्क. पाचवीचा मुलगा उत्तर देऊ शकतो, इंग्लिश मीडियमचा तिसरीचाच देईल. An apple. The answer is an apple. क्वेश्चन नंबर 7, What was the mechanical teacher like? What was the mechanical teacher like? Question mark. आता बघा हा प्रश्न, तो तांत्रिक शिक्षक कसा होता? आता मेकॅनिकल टीचर मी मगाशी सांगितलं, रोबोटला म्हटलेला आहे, तो कसा होता? पुढच्या पेजवर त्याचं उत्तर आहे, लार्ज कॉमा LARGE ब्लॅक And ugly, UGLY, दिसायला कुरूप, गाणेरडा, with a big screen. I repeat, large, black and ugly with a big screen. Question number 8, which part of the mechanical teacher did Margie hate most. अरे मेकॅनिकल टीचरचा कुठला भाग तिला अजिबात आवडत नसायचा, कसला ती तिरस्कार करायची? फार सोपं उत्तर आहे. राईट डाऊन, द स्लॉट, SLOT, द स्लॉट व्हेअर, पुढे जोडायचं मात्र आहे, द स्लॉट व्हेअर सी हॅड टू पुट होमवर्क, व्हेअर सी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. आता दिस इज इनफ फॉर टुडे, हे दोन छोटेसे पॅराग्राफ आपण घेतले, पण धड्याची भानगड काय आहे? हा कसा इमॅजिनरी लेसन? आयझॅक असिमावने पुढच्या भविष्य काळातलं डिजिटल एज्युकेशन कसं दोन मुलांच्या साह्याने तुमच्या समोर ठेवलं, ही थोडीशी मी कल्पना तुम्हाला दिली. मी सांगितलं होतं आज मी सांगणार होतो, पण मला पाहायचं होतं तुम्हाला काही लगेच करता येतो की नाही, ही काय भानगड आहे. आता त्याच्याही उपर परत सांगतो.
समजा नाही कळालं, तुम्ही मला माहिती आहे यातल्या काही मुलांचे प्रश्न झाले पण सगळे, काही विचारा, अशी तयारी पाहिजे की सर तोंडी विचारा, वही नको, पुस्तक नको, मी तुम्हाला उत्तर देतो, एवढी तयारी पाहिजे आणि सहज शक्य या धड्यामध्ये. ग्रामर खूप छान छान आहे, जाता जाता तोंडी सांगितलं, तुम्हाला माहिती आहे धडा संपल्यावर मी पूर्ण ग्रामर घेत असतो. सो लेट अस स्टॉप हियर.